भारतीय जनता पार्टी आपल्या पार्टीचं धोरणच आहे, प्रथम देश, नंतर पार्टी आणि नंतर कार्यकर्ता. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना गेली 26 वर्ष भारतीय जनता पार्टीची जडणघडण या डोळ्यांनी आम्ही पाहिलेली आहे. या व्यासपीठावर अनेक लोक आहेत की ज्यांच्या समोर 10 लोक समोर बसली नसली तरी भाषणं केलेली आहेत आम्ही. त्यामुळं हार आणि जीत ही भारतीय जनता पार्टीसाठी फार मोठी गोष्ट नाही आहे, परंतु आपल्याला जिंकायचं कशासाठी आहे तर गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवून दिलं की याच्यासाठी आम्हाला ही निवडणूक जिंकायची होती. या ठिकाणी काम करत असताना गेली 2 टर्म त्याच्या अगोदर सुद्धा वल्ल्याळसाहेब असतील, माननीय सुभाष बापू असतील, या मतदारसंघातून नेतृत्व केलेलं आहे. बनसोडे साहेबांनी केलं, स्वामींनी केलं, आणि आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की 6 पैकी 5 आमदार आपले आहेत, हे 4 भारतीय जनता पार्टीचे आहे आणि 1 आपला मित्र पक्षाचा आहे. कार्यकर्ता अनेक मार्कामध्ये, अभ्यासामध्ये आपण कमी पडलो का, आणि समोरची पार्टी ही संभ्रम निर्माण करण्यामध्ये यशस्वी झाली का, तर हे खरं आहे. कारण आपल्या विरोधात अनेक संभ्रम निर्माण केले, उमेदवारापासून संविधानापर्यंत अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी घोषणा दिल्या की ठकाटक ठकाटक काय पैसे पडणार. अनेक जाती धर्माची समीकरणं काँग्रेसनं समाजापुढं मांडली, भारतीय जनता पार्टी आली तर असं करेल, भारतीय जनता पार्टी आली तर तसं करेल. आणि आपला कार्यकर्ता किंवा आपण त्याच्यामध्ये कुठेतरी कमी पडलो, कारण इलेक्शन हरलं तरी जिंकलं तरी ते कार्यकर्त्यांचं आणि हरलं तर नेत्यांचं असं म्हणणारा मी एक कार्यकर्ता. आणि आपली हार झाली याबद्दल कुणी खचून जायचं कारण नाही. अनेक वेळा आपण हरलेलो आहे, जिंकलेलो आहे, पुढे या ठिकाणी आपल्याला जिंकायचं. लोकसभा वेगळी, विधानसभा वेगळी, नगरपालिका वेगळी, जिल्हा परिषद वेगळी, त्या त्या ठिकाणच्या समस्या वेगवेगळ्या असतात मित्रांनो. परंतु खऱ्या अर्थानं कार्यकर्ता म्हणून काम करायचं असेल तर आपल्याला आपल्या बूथचं चिंतन केलं पाहिजे. आपली लढाई ही त्या बूथवर नेहमी पार्टी सांगते. असा एकही कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा देशातला किंवा राज्यातल्या बैठकीचा किंवा जिल्ह्यातल्या बैठकीचा एकही कार्यक्रम नसतो की त्याच्यावर बूथवर चर्चा होत नाही. मी तुम्हाला सगळ्याला कळकळीची विनंती करणार आहे, जर या हारीचा बदला जर घ्यायचा असेल, वचपा जर काढायचा असेल, तर विधानसभेमध्ये परत एकदा भगवा आपल्याला फडकवायचा. आणि हे जर करायचं असेल, आपण मतदार यादी चाळली, अनेक मागच्या वेळेसुद्धा आपण बघितलं की मी स्वतः विधानसभेला बापूंच्या मतदारसंघामध्ये काम केलं, त्यावेळेस 32,000 बोगस मतं होत. कशाला म्हणतात 32,000? ही मतं यादी ना यादी, पान ना पान आपण चाळायला कमी पडलो. ज्याला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी आपण स्वीकारत असताना मी एकट्याने नाही केलं तर काय होईल या भूमिकेमध्ये आपण थोडंसं गेलो. एवढी मोठी संघटना आपला, मीडिया आपल्याला एवढं लीड दाखवत आहे, देशामध्ये 400 पेक्षा जास्त आकडा भाजपला दाखवला, आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं कार्यकर्ता म्हणून आपण गाफील राहण्याचा थोडासा या ठिकाणी, नाही म्हटलं तर गावागावामध्ये हा झालेला प्रकार आहे. मला तुम्हाला विनंती करायच्या भावांना, आमदार कोण होईल, खासदार कोण होईल, नगरसेवक कोण होईल हे महत्त्वाचं नाही आहे. भारतीय जनता पार्टी देशासाठी राजकारण करते हे सगळ्यात महत्त्वाचं. आपल्याला दाखवलं जातं की भारतीय जनता पार्टी आली तर या समाजावर अन्याय होईल, त्या समाजाचं वाटोळं केलं जाईल. परंतु खऱ्या अर्थानं सगळ्याला कोण घेऊन जाणार आहे तर भारतीय जनता पार्टी घेऊन जाणार. परंतु संभ्रम करण्यामध्ये काँग्रेस यशस्वी झालं. आणि आत्ता माझी कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे भावांना, जे जमल तेवढं आपल्याला करायचं असेल तर 1 महिना आपल्या हातामध्ये आहे, 1 महिनासुद्धा उरलेला नाही आहे.
एक एक मत महत्वाचं आहे विधानसभेला, तर एक एक मत महत्वाचं आहे. आत्ता मतदानाची नाव नोंदणी चालू आहे. किती कार्यकर्त्यांमध्ये आपण त्या बूथवर जाऊन त्या घराघरामध्ये कोण मुलगा आता मतदानाला त्याचा अधिकार आहे, ज्या याद्या मिसमॅच झाल्या, जो या ठिकाणी उपस्थित असूनसुद्धा त्याला मतदान करता आलं नाही, त्याचं परत एकदा आपण नाव नोंदणी करणार आहोत का? आपल्याला लढाई नुसत्या मोठ्या घोषणा देऊन कुठल्या तरी आमिष दाखवून आपल्याला निवडणूक जिंकता येत नाही. आपल्याला निवडणूक जिंकायची असेल तर त्याची रणनीती आखावी लागणार आहे. रॉयल इन्फिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इन्फिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राइव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या. संपर्क 77 20 06 90 74.